या निमित्तानं सातत्यानं ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभतं ते नितीनजी बानगुडी पाटील, मंगलप्पा बांधल, आशाताई, संतोष नाना, माऊली शेठ, राजेश शिवचंद्र प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, खरंतर ज्यांच्या निमंत्रणांना मान देऊन आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, ते आमचे मित्र आमदार बाबू पाटील, विशेष या निमित्तानं या ठिकाणी मला कौतुक करायचंय ते बानगुडे पाटील साहेबांचं. खरंतर गेले कित्येक वर्ष मी या ठिकाणी पाहतोय की सातत्याने या ठिकाणी या उत्तर पुणे जिल्ह्यातला सगळ्यात मोठा शिवजयंती उत्सव सोहळा या निमित्तानं या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी ते येत असतात. आणि कौतुक यासाठी करायचंय खरं तर की मी अनेक वक्ते पाहिले आणि वक्त्यातून तयार झालेले नेतेही पाहिले, परंतु कितीही मोठं पद आलं, कितीही वेळा सत्तेत जरी आले तरी पण पाटील साहेब आपल्या या शिवजन्मभूमीतल्या मातीला कधी विसरले नाही आणि सातत्याने या शिवजन्मभूमीतल्या या जन्म सोहळ्याला, शिवजयंतीला ते या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिले. आज दादाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरं तर दादा आपल्या सगळ्यांचा एक जवळचा सहकारी, नारायणगावमधला कुठलाही कार्यक्रम असो, मित्रांचा वाढदिवस असू, लग्न असू, दादा आवर्जून सगळ्यांच्याच पुढे असायचा, बरोबर असायचा आणि आज त्याची उणीव आपल्या सगळ्यांना या ठिकाणी भासत आहे. खरं तर आमदारांनी या ठिकाणी सांगितलं, गेले 5 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने ते काम करत असताना गेले 10-15 वर्षापासून माझ्याजवळचे त्यांचे संबंध आले आणि एक संघर्षातून कशा पद्धतीचा कार्य करायला तयार होतो हे खरं तर आमदारांचं पाहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसून येतं. गेले 5 वर्षामध्ये या नारायणगावच्या परिसरातला कायापलट करण्याचं काम त्यांनी या निमित्ताने या ठिकाणी केलं आणि मला असं वाटतं का या सगळ्या कार्यकर्त्यांची आता बाबूबाई इच्छा आहे का नारायणगावच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी काम केलं पाहिजे आणि ती करा. आणि असं काही तुम्ही समजू नका, आम्ही सगळेच मंडळी स्टेजवरच तुमच्या बरोबर जात आहे, सगळे मंडळी तुमच्या बरोबर राहू आणि आम्ही काय मित्र असेल तर पक्ष काही कधी बघत नाही, मित्राच्यासाठी आम्ही कायम पुढा असतो. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या सगळ्यांना या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.